पाकिस्तान आणि बांगलादेशातून घुसखोरी करून आलेल्या मुस्लिम नागरिकांना देशबाहेर काढण्यासाठी मुंबईतील मनसे पक्षाचा मुंबईत मोर्चा निघाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून मनसैनिक मुंबईला रवाना होत आहेत. डोंबिवलीमधूनही 50 बसेस आज कल्याण आमदार राजू पाटील आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका विरोधी पक्षनेता प्रकाश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली निघाल्या आहेत. डोंबिवलीच्या घरडा सर्कलहून या बसेस मुंबईला जाणार आहेत. साधारण 10,000 मनसैनिक डोंबिवली आणि आसपासच्या शहरातून या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. ठाणे जिल्ह्यातून साधारण 28,000 ते 30,000 लोक निघणार आहेत. डोंबिवली शहरातून 50 बसचं नियोजन कम्प्लीट झालेलं आहे. हा मोर्चा हिंदू जिमखाना गिरगाव चौपाटी इथून निघून आझाद मैदानाला जाणार आहे. सन्माननीय राजसाहेबांनी घोषणा दिली की आवाहन केलं आहे की शासनाला की या देशातले बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर यांना काढण्यासाठी शासनाला आवाहन करायचं आहे. आणि या घुसखोरांबद्दल हे शासन प्रेम दर्शवतो, त्यांना तो आवाहन करण्यासाठी हा मोर्चा आहे. आणि त्यांच्या बाजूने काही लोक उतरत आहेत, मोर्चे काढत आहेत, एकजूट होत आहेत. साहेबांनी सांगितलेलं आहे की मोर्चाचा उत्तर मोर्चाने द्यायचा आहे. त्यामुळे या महाराष्ट्रातील अखंड हिंदू मराठी बांधव या मोर्चामध्ये सहभाग होणार आहे. हा मोर्चा ना भूतो ना भविष्य असा मोर्चा हा निघणार आहे. आमच्या डोंबिवली शहरातूनच 50 बस निघणार आहेत. ग्रामीण भागातून जवळजवळ 75 बस निघणार आहेत. दोन विधानसभेतून जवळजवळ 1,625 बस मुंबईकडे पुश करणार आहे. गेले नेहमीप्रमाणे आमचे म्हणजे सभा किंवा मोर्चे होतात, त्याला जी गर्दी असते तशीच त्याच प्रमाणात इथे गर्दी दिसेल किंबहुना त्याच्या दुप्पट लोकांचा इकडनं रिस्पॉन्स आला आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या मनसैनिकांच्या बसेस काढतच आहोत, परंतु त्यासोबतही काही स्थानिक संस्था पण आहेत, काही एन जी ओज आहेत जे आम्हाला येऊन भेटलेले आहेत, त्यांनाही आम्ही बस प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामुळे जवळजवळ या बदलापूरपासून बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर कल्याण डोंबिवली या परिसरातून साधारण 15,000 आसपास लोक तिथे जमतील असं नियोजन झालेलं आहे आमचं. शिवसेनेनं टीका केली मनसेचं हिंदू प्रेम वेगळी आहे किंवा डुप्लिकेट मोर्चा आहे असं म्हटलं. कल्याण डोंबिवलीत MIM सोबत बसणारी शिवसेना तिकडे विधानसभेत आबू आजमी बरोबर बसणारी शिवसेना यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, त्यांनी त्यांचं बघावं, आमचं आम्ही बघू.